जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, अलंकार हा खूप मोठा टॉपिक आहे, पण एकदम सोप्पा टॉपिक आहे। पण या टॉपिक मध्ये जे काही अलंकाराचे प्रकार उपप्रकार पडलेले आहेत, हे मुलांच्या लक्षात राहणं थोडंसं अवघड आहे। त्याच्यामुळे मुलांचा हा प्रश्न होता की मॅडम, कधी तुम्ही अलंकारावर ट्रिक बनवायला चालू करणार आहेत? तर तो दिवस उगवलेला आहे, आपण अलंकारावर ट्रिक बनवायला चालू केलेल्या आहेत। ठीक आहे, ह्याच्या आधी आपण अनुप्रास अलंकार याच्यावर ट्रिक पाहिलेली आहे। तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर याच चॅनलवर उपलब्ध आहे, पाहून घ्या। ठीक आहे, आज आपण अलंकार जे दोन गट पडतात, शब्दालंकार आणि अर्थालंकार, तर त्यातला पहिला जो गट आहे शब्दालंकार, त्यातला पहिला झाला अनुप्रास। आज आपण यमक अलंकार कशा पद्धतीने ओळखावा हे ट्रिक नुसार पाहणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, आणि हा व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचे सर्वप्रथम, आणि त्याच्यानंतर मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायचे। ठीक आहे मित्रांनो, चालू करूयात आपण। अलंकार म्हणजेच काय? तर अलंकार म्हणजे सगळ्यात पहिले आपल्या समोर येतं ते म्हणजे सोनं, बरोबर ना? अलंकार म्हणजे दागिना। स्त्री असेल किंवा पुरुष असेल, आपण चांगलं दिसण्यासाठी किंवा इतरांना अट्रॅक्ट करण्यासाठी सगळ्यांनी आपल्याकडे पाहावं, कोणाला वाटत नाही असं? सगळ्यांनाच वाटतं, बरोबर? मग सगळ्यांनी आपल्याकडे पाहावं यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे दागिने परिधान करत असतो, वेगवेगळ्या मग डिझाईन शोधून आणत असतो, बरोबर? कारण प्रत्येकाला वाटतं की आपल्याला सगळ्यांनी पाहावं, आपल्याकडेच पाहावं, असंच भाषेलाही वाटतं ना। मराठी व्याकरणामधला अलंकार दागिना म्हणजेच काय? तर शब्द। अलंकाराची व्याख्या काय आहे पाहायला गेलं तर, भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वेगवेगळ्या शब्दांमध्ये जी लयबद्ध रचना केली जाते, भाषेला सौंदर्य प्राप्त होतं, तेव्हाच अलंकार त्याला म्हणतात, बरोबर? मग आता मला सांगा तुम्ही, अलंकार जर मराठी व्याकरणामध्ये आपल्याला आणायचे असतील तर मराठी व्याकरणाच्या पुस्तकाला दागिना घालून चालेल का? एखादा दागिना आपला घेतलाय आणि त्याच्या पुस्तकावर ठेवलाय, चालेल का? अजिबात नाही। भाषेलाही माणसांप्रमाणेच वाटतं की सगळ्यांनी मला पाहावं, सगळ्यांनी मला वाचावं, बरोबर? हे सगळं थोडंसं आधी बेसिक क्लिअर करते, जेणेकरून पुढे समजायला सोपं जाईल। ठीक आहे, भाषेलाही वाटतं की सगळ्यांनी मला पाहावं, सगळ्यांनी मलाच वाचावं, मला माझ्याकडे अट्रॅक्ट व्हावं सगळ्यांनी, मी सगळ्यांना आवडले पाहिजे असं भाषेलाही वाटतं। त्याच्यामुळे प्रत्येक वाक्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे लय टाकत असतो, त्यालाच अलंकार असं म्हणतात। तर आज आपण पाहणार आहोत यमक अलंकार। यमक अलंकार म्हणजेच काय मित्रांनो? तर यमक अलंकार म्हणजे वेगवेगळे अर्थ असणाऱ्या परंतु उच्चारात समानता असणारे। अर्थ वेगवेगळे आहेत, तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की शब्दालंकारामध्ये आपल्याला त्या वाक्याचा अर्थ माहित असणं गरजेचं नाही, फक्त शब्द माहित, शब्द पाहायचेत, ऑब्झर्वेशन गरजेचे शब्दालंकारामध्ये। ठीक आहे, अर्थ वेगवेगळे आहेत परंतु उच्चारामध्ये समानता असणाऱ्या शब्दाचा वापर चरणात ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होऊन भाषेला सौंदर्य प्राप्त होतं तेव्हा यमक अलंकार होतो। ठीक आहे, उच्चारामध्ये समानता असणारे म्हणजे इथं ट्रिक काय आहे आपली माहिती आहे तुम्हाला? इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? रायमिंग वर्ड्स म्हणतो, बरोबर? यमक अलंकार म्हणजे फक्त रायमिंग वर्ड्स बघायचे तुम्हाला। जर ही ट्रिक आवडली असेल तर सेशनला लाईक करायचंय। ठीक आहे, या काही कुठल्या नवख्या ट्रिक नाहीयेत, बाकीचे जे अलंकाराचे प्रकार आहेत त्याच्यावर मी माझ्या स्वतःच्या ट्रिक बनवल्यात, ह्या एकदम कॉमन ट्रिक आहेत। ठीक आहे, रायमिंग वर्ड्स पाहायचेत आपल्याला, पाहू शकता तुम्ही, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो। ठीक आहे, तुम्ही पाहू शकता, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो। घडो, पडो, झडो, नावडो, उच्चारामध्ये समानता, भले अर्थ वेगवेगळे आहेत, घडण्याची क्रिया, पडण्याची क्रिया, जडण्याची क्रिया, नावडण्याची क्रिया, अर्थ वेगवेगळे आहेत, अर्थाशिवाय आपल्याला काही एक घेणं देणं नाहीये। फक्त ठराविक ठिकाणी, ठिकाण पण ठरलेलं आहे की ओळीच्या शेवटी, बरोबर ना? घडो, पडो, झडो आणि नावडो रायमिंग वर्ड जुळवलेले आहेत तेव्हा यमक अलंकार होतो। समजतंय का प्रत्येकाला? अजून बघा, हे खूप फेमस आहे आणि खूप विद्यार्थ्यांचं एक्झाम मध्ये चुकलं, याच वर्षी विचारलेलं हे। कोणी दिला जिव्हाळा, कोणास ताप झाला, हसले दुरून कोणी, जवळून वार केला। झाला आणि केला, ओळीच्या शेवटी यमक जुळवले, रायमिंग वर्ड्स जुळवलेला आहे, उच्चार सारखेच फक्त अर्थ वेगवेगळे आहेत, म्हणून आपला यमक अलंकार।
अजून पाहू शकता तुम्ही, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. ठीक आहे, घडावा आणि पडावा ओळीच्या शेवटी. प्रत्येक वेळी गरजेचं नाही की शेवटीच यमक जुळवलं जातं, ठराविक ठिकाण म्हणजे छोट्या छोट्या ओळी असतील त्यांच्या शेवटीही रायमिंग वर्ड्स येतात. ठीक आहे, पुढे, मना सज्जना भक्ती पंथे सी जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जावे आणि स्वभावे रायमिंग वर्ड्स जुळवलेले आहेत. यमक अलंकारामध्ये फक्त आपल्याला तेवढंच पाहायचं आहे की अर्थ वेगवेगळे असू देत, फक्त उच्चार सारखा पाहिजे. ठराविक ठिकाणी रायमिंग वर्ड्स जुळवले जातात तेव्हा यमक अलंकार होतो. ठीक आहे, तर आजच्या पुरता एवढाच. ज्यांना ज्यांना व्हिडिओ आवडलेला आहे कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय. भेटूया पुन्हा नव्या ट्रिक नुसार. फक्त मला एवढंच सांगायचंय की तुम्हाला कोणता टॉपिक अवघड जातो आणि कशावर तुम्हाला ट्रिक हव्या आहेत ते. ठीक आहे, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.